दरम्यान येत्या 10 दिवसात जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसंच वंचितबाबत आमची भूमिका सकारात्मक असल्याचं देखील पटोलेंनी म्हटलंय. दरम्यान लोकसभा निवडणूक लढण्याबाबत मला पक्षानं अद्याप आदेश दिला नाही, मी पक्षाच्या आदेशाचं पालन करणार असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय. आमचं तिघांचंही बोलणं चाललेलं आहे आणि असं कोणीही बोललेलं नाही. सगळ्यात मोठी आग महाराष्ट्रामध्ये तर महायुतीमध्ये आहे, पण ते महायुतीची आग दिसत नाही आहे. ते आपल्याला जेव्हा निवडणुकीच्या काळात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्धवजी असतील किंवा शरद पवारजी असतील किंवा आम्ही असू, आम्ही सामोपचारानेच ह्या जागा वाटप होणार आहे आणि आमचे फॉर्म्युले तयार आहेत. मी पक्षाचा सिपाही आहे, पक्षाचे आदेश आले त्या आदेशाचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे अजून पक्षाने मला तसं काही आदेश दिलेला नाही. मी संघटनात्मक कामामध्ये आहोत, ते काम चालू आहे माझं राज्यभर. त्यामुळे असा कुठलाही आदेश नाही त्याच्यावरची मी आज चर्चा करू शकत. मला एक बघा, मी महाराष्ट्रच माझा आहे त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर चर्चा करू शकणं मला हे नाही. मला माझं हायकमांड पक्षाचं जो काही निर्णय आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं हे माझं काम आहे.